इधर आने के पहले मेरा बहुत हेडेक चालू था, ऐसा बैठने को भी नहीं होता, बैक पेन भी था बहुत, बैठने को भी नहीं होता था। और बाद में दोपहर को सोने को गई, थोड़ा कम है, दोपहर को बाद में सोने को गई, फिर से मेरे को थोड़ा अच्छा लगा। फिर आने के बाद फिर बहुत ऐसा लगता है बड़ा पत्थर रखा है, बहुत प्रॉब्लम हो रहा था मेरे को। बाद में शाम को इधर इधर प्रेयर हो रहा था, इनर इधर हीलिंग, हाँ हीलिंग सर्विस के टाइम पे मेरे को बहुत अच्छा हो गया और मेरे को पूरा छुटकारा मिल गया। इसलिए मैं जीसस को धन्यवाद देती हूँ और मैं थैंक यू करती हूँ। प्लीज जीसस थैंक यू। हालेलुया। मैं यहाँ पर आई थी बीमार, तो खैर मैं 7 साल से हूँ, जब से प्रेग्नेंट हुई थी तभी से, और मेरा बैक का भी ऑपरेशन हुआ है प्लस दो ऑपरेशन और हुए, जिसकी वजह से मैं ज़्यादा देर तक खड़ी नहीं हो पाती हूँ, ज़्यादातर बैठ नहीं पाती हूँ, प्रॉब्लम बहुत थी। लेकिन कल जो मेरे साथ हुआ वो शायद ज़िंदगी में कभी नहीं हुआ। रात को जो यहाँ पे प्रे हो रही थी और जो बोली मेरे कान में गूंज रही थी ज़ोर ज़ोर से, तो उससे मुझे नहीं पता मुझे क्या हुआ, मेरी माँ का नाम निकला एकदम, मम्मी मम्मी मुझे बचाओ, ये क्या हुआ, जी जी बचा लो मुझे, क्या हो रहा मुझे, इतना कह के मैं गिर पड़ी। गिरी, मेरे चोट नहीं लगी, लेकिन थोड़ी देर में मुझे तुरंत होश भी आ गया, ऐसा होश आ गया, और जब से मेरा शरीर पूरा खाली हो गया। मैं शिवानी को भी बोल रही हूँ, मैं एकदम फ्री हो गई हूँ। तकलीफ मेरी हड्डियों की है, जो मेरे अंदर परेशानी थी ना वो कल निकल गई और मैं एकदम फ्री हो गई। समझ लो अंदर से भी मेरे को हल्का, पहले मेरा शरीर में लेके चलती थी चला नहीं जाता था, कल से मुझे हल्कापन इतना लग रहा है, इतना लग रहा है कि मतलब मैं बयान नहीं कर सकती, बोल नहीं सकती, मतलब मुझे इतना अच्छा लग रहा है। और आज मुझे जीजस के ऊपर दिल से यकीन हो गया, मैं ये समझ लो अब उनको हमेशा अपनी ज़िंदगी में रखूँगी और उनके साथ रहूँगी और उनसे कहूँगी आप मेरे सर पे हमेशा अपना हाथ रखो। और सच में आज मैं बहुत खुश हूँ, लगता है आज मेरी जो पुकार थी, जो मेरी परेशानी थी, वो आज निकल गई। गवाही देते, पूर्ण 2 वर्ष मी बेडवर होते, भाऊन हॉस्पिटलला जायचं तर 4th फ्लोअरला राहायचो आम्ही, तो लहान मुलांसारखं उचलून हॉस्पिटलला घेऊन जायचा, सगळं खूप औषधं दवाखाना केला, कोण मम्मीला सांगायचं हा दवाखाना चांगला आहे तो दवाखाना चांगला आहे, सगळीकडे नाचवायची, कोण सांगायचं नाही कावीळ झाली असेल कावीळ उतरवून बघा, मग कावीळ उतरवायची, प्रत्येक गोष्ट म्हणजे जी नाही करायचं ते पण म्हणजे सगळ्या गोष्टी केल्या, पण काही फरक नाही पडला दवाखान्यात एवढं जाऊन। नंतर मग भाऊ आम्हाला माहीत नव्हतं, आत्याला म्हणजे भेटलंच नव्हतो आम्ही, तर भाऊ दादाबरोबर असायचा प्रथमेश दादाबरोबर, मग त्यांनी भाऊ यायचा ह्यांच्या घरी, मग आत्या त्याला टाबोरला घेऊन जायची, तर आत्यानी होली वॉटर पण दिलं होतं, पण आम्हाला म्हणजे प्रभू माहीतच नव्हते, आम्हाला वाटलं हे काय दिलं जेवणात टाकायला सांगितलंय कसं, तर मम्मीनी जेवणात वगैरे मला टाकून दिलं नाही, त्याच्यानंतर मग मी आजारी म्हणजे तसंच मला जरा पण उठता नव्हतं येत, काय नव्हतं, आजारी होतीच होती। त्याच्यानंतर मग आत्यानी बोलले की सगळं करून बघताय तुम्ही, तर एकदा ह्याच्यावर पण विश्वास करून बघा, आणि त्यांनी घरी फादर लोकांना बोलवलं होतं, आणि तेव्हा कळलं की मला बाहेरची दुष्ट आत्मा होती, तिने मला एकदम असं केलं होतं की मी वॉशरूमपर्यंत पण उठून चालून जाऊ शकत नव्हती, एकदम 2 वर्ष कम्प्लिटली माझ्या, मला जेवण हे काय माहीत नव्हतं, कारण जेव्हा जेव्हा जेवायला घ्यायची तेव्हा असं वाटायचं कोण खाऊनच नाही देत आहे, भूक अशी लागायची की एकदम पोटामध्ये आग लागते तशी भूक लागायची, ताप असं भरायचं की 100 डिग्री ताप खूप असतो पण मला 100 डिग्रीच्या 145 डिग्री 47 डिग्री असं ताप असायचं, पूर्ण जेव्हा ताप भरायचा तेव्हा पूर्ण अंगाला आग लागायची, सहन नाही व्हायचं तेव्हा ओरडायची, रात्रभर रडायची, पण नंतर ब्रदर जेव्हा आले तेव्हा मला छुटकारा मिळाला, आणि तेव्हापासून एकदम म्हणजे काय होतं कशाने काय प्रॉब्लेम होता एवढा ताप भरायचा उलट्या व्हायच्या मला काहीच माहीत नव्हतं। त्याच्यानंतर जेव्हा ब्रदर लोक घरी आली आणि प्रेयर केली, त्याच्यानंतर मग मला इथे नेरूळला पाठवलं, आणि नेरूळला पाठवल्याच्या नंतर मला जेव्हा मी तिथे रिपोर्ट्स काढले तर मला सांगितलं की TB झाला आहे, म्हणून हिला TB झालं आहे, हिला इतके दिवस तुम्ही कसं हे केलं म्हणजे एवढं कसं तिने सहन केलं, पूर्ण माझ्या छातीमध्ये पूर्ण ब्लॉक झाले होते बारीक बारीक,
दोन तीन महीने असं होतंय की जसं प्रेयरला जेव्हा जेव्हा आत्या बोलवते मला प्रेयरला माझं मन होतं पण मला निघतच नाही मी बाहेर घरातून, निघायलाच कोण देत नाही. आणि काल तर तुम्ही सगळ्यांनी बघितलंच असेल काय होतं. त्याच्यामुळे मला जे रात्री प्रेयर झाली त्याच्यामध्ये मला आता पण पूर्ण माझं जेव्हा मी प्रेयरमध्ये असते ना पूर्ण शरीरामध्ये असं वाटतं की आग आहे माझ्या पूर्ण छातीमध्ये आग आहे. रात्री मला खूप भीती वाटत होती कारण मी लहानपासूनच खूप भित्री म्हणजे भित्रा स्वभाव आहे. काल पण खूप भीती वाटत होती. नेहमी जेव्हा आजारी पडते तेव्हा पप्पा असायचे आणि 4 महिने पप्पा घरीच नाही आलेत. तर रात्री जेव्हा मी दादाच्या मांडीवर झोपली त्याच्या म्हटलं तू पप्पांसारखं मला हे कर माझ्या डोक्यावर हात ठेव आणि माझ्या बाजूला झोप तर मला बरं वाटेल. पण दादांनी सांगितलं की तुझ्याबरोबर प्रभू आहेत. आणि रात्री ते लोक जेव्हा गेले स्वतःच्या मला झोपच नाही येत होती. आणि जशी मला जेव्हा मी बोलत होती प्रभू आहेत नाही प्रभू बसलेत इथे दरवाजामध्ये कोण येऊन घेऊन नाही जाणार प्रभू बसलेत. पण थोडे थोडे 10-10 मिनिटांनी पूर्ण दचकायला होत होतं पूर्ण एकदम म्हणजे कसं तरीच वाटत होतं. पण तरी पण उठून जेव्हा दादांनी रोजरी दिली तर पूर्ण असं एकदम हे करून रात्रभर प्रभूंचं नाव घेऊन मग मी झोपले आणि मला झोप लागली. तर मी प्रभूंना धन्यवाद देते की कालच्या प्रार्थनेमध्ये त्यांनी मला पूर्णपणे छुटकारा दिला. Thank you.